नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज प्रभातच्या ऑफिसला जी गणेशाच्या आरती आहे, गणेशाच्या आरतीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित दादा गटाचे जे अध्यक्ष आहेत अजित गव्हाणे हे आपल्या सोबत आहेत. आज आरतीसाठी आले होते इथं आणि त्याच्यासोबत आपल्या पंकज भालेकर आहेत, जे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांना हे आपल्या सोबत आहेत. दोघांचं एक खूप मनपूर्वक स्वागत डिजिटल प्रभात मध्ये. प्रथम एक प्रश्न असा आहे की गणेशोत्सवाचं वातावरण आहे, काय सांगते गणेशोत्सवा आणि सर्वांच्याच पाठीशी गणरायाचे आशीर्वाद व्हावेत अशा प्रकारची गणरायाचे प्रार्थना. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गणेशोत्सव आपल्या पिंपरी चिंचवड शहरात साजरा होतोय. अनेक सार्वजनिक मंडळांनी खूप चांगले देखभाव केले. सोसायड्यांमध्ये गणेशोत्सव साजरा होते, घराघरात गणेशोत्सव साजरा होतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूणच खूप चांगल्या वातावरणामध्ये सगळ्याच वयोगटातील लोक, लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळे मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. राजकीय नेते म्हटलं तर राजकीय प्रश्न होणारच. एक असा प्रश्न आहे की सध्या आदित्यदादांनी सांगितलं की जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्यातले स्थानिक जे नेते आहेत ते स्वतः निर्णय घेतील की विजय करायचं की सोळावर आणायचं. काय नक्की राष्ट्रवादी जे आहे सोळावर नक्की किती करणार? आज आम्ही त्या गोष्टीचा फार विचार लगेच करतो, कारण आम्ही सुरुवातीपासून जी आमची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक वर्ष सत्ता होती आणि खूप चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी या शहरामध्ये झाले होते. त्याच्यामुळे आम्ही तशाच पद्धतीने तयारी इथून मागच्या काळामध्ये केली होती. राजकीय काही घडामोडी जे घडल्या त्याच्यातनं आज एक तर महापालिकेच्या निवडणुका पुढे चालल्या आहेत. म्हणजे आता जी माहिती मिळते त्यानुसार लोकसभा आधी होणार आहे, मग विधानसभा आणि मग नंतर महापालिका. त्याच्यामुळे आजच त्याच्यावरती काही भाष्य करणं मला वाटतं उचित होणार आहे. परंतु आम्ही संपूर्ण तयारीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये खूप चांगल्या ताकदीचे कार्यकर्ते आहेत. सोमावर करण्याची आपली तयारी, आमची तयारी आहे. आता तो शेवटी हा नंतरचा विषय आहे, पहिला लोकसभा विधानसभा आणि मग नंतर महापालिका. समजा जर सोमावर लढला तर किती उमेदवार विजयी होऊ शकतात? आम्ही जे सुरुवातीपासून टार्गेट ठेवत, आम्हाला 100 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या अशाच पद्धतीने आम्ही कामाची सुरुवात केलेली होती आणि त्याच पद्धतीने आमचं काम चालू आहे. तर बघूया पुढे काय काय परिस्थिती निर्माण होते, त्याच्यानंतर आम्ही ठरवणार. सध्या पाहतो आपण की तिन्ही पक्षाचा सत्तेमध्ये आहे, त्या सत्तेत असताना जर शहराला काय फायदा होतोय, काय परिणाम होतो? नक्कीच सत्तेत आल्यामुळं, अजितदादा सत्तेत सहभागी झाल्यामुळे निश्चितपणे पिंपरी चिंचवड शहराचा फार मोठा फायदा होता. कारण दादांचं या शहरावरती विशेष प्रेम आहे. दादांनी सातत्याने या शहराच्या विकासा संदर्भात भूमिका घेऊन पुढची 50 वर्ष डोळ्यापुढे ठेवून या शहराची उभारणी करण्याचा दादांनी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण पाहतो 91 सालापासून दादा या शहरामध्ये नेतृत्व करतात. त्यामुळं दादा सत्तेत गेल्यामुळे निश्चितपणे महापालिकेच्या स्तरावरती किंवा शहराचे जे प्रश्न आहेत राज्य स्तरावरती हे निश्चितपणे सुटायला मदत झाली आणि मदत होणार, त्याच्यामुळे विकास चांगल्या पद्धतीने होईल. बरेचसे जलवाणी जो प्रश्न आहे पवनारा, आज म्हणजे पिंपरी चिंचवडचे ताण भागणार असं बोललं जात आहे आणि स्थगिती उठवल्या. काय नक्की आता तिथं आंदोलनाच्या सगळे आंदोलन चालू आहेत, आंदोलनाच्या भाषेत तर मावळ करतात ते या ठिकाणी पाण्यासाठी पाणी तर मिळते तिकडे खुश आहे. काय नक्की अध्यक्ष म्हणून आपली काय त्या ठिकाणी बंद पवनार बंद पाईपलाईनचा जो अनेक वर्षाचा प्रकल्प थांबला होता, स्थगिती उठली स्थगिती उठली, परंतु तिथल्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. त्याच्यामुळं आमची भूमिका अशी की त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांच्या ज्या काही शंका आहेत, त्यांच्या ज्या काही अडचणी त्या सोडवल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो योजना सुरू करणार नाही. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत की शेतकऱ्यांचा प्रश्न सुटल्यावर मगच पवनाबंद पाईपलाईनचं काम सुरू. तर हे होते आपले अजित गव्हाणे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अजितदादा गटाचे, आणि यांच्याशी आपण चर्चा केली एकंदरीत काय परिस्थिती आहे किंवा कशा पद्धतीने प्रश्नांमध्ये आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे. आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद आणि तुम्हाला गणेशाच्या खूप शुभेच्छा.